अवाजवी वाढीव घरपट्टी रद्द करा, महापालिकेचा निषेध असो अशा घोषणा देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आज धुळे महानगरपालिकेवर मोर्चा काढत सत्ताधारी आणि मनपा प्रशासनाचा निषेध केलाय. धुळे मनपातील सत्ताधारी भाजपने धुळे महानगरपालिकेच्या हद्दवाढ झालेल्या क्षेत्रात गेल्या वर्षभरापासून घरपट्टी मालमत्ता कर 5 ते 10 पटीने वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे शहरातील लाखो नागरिकांवर याचा आर्थिक बोजा पडणार आहे. याआधी 300, 500 आणि 900 रुपयांनी घरपट्टी येत होती, मात्र आता 10 पटीने वाढ केल्यामुळे तीच घरपट्टी 10,000 रुपयांवर पोहोचली आहे. त्यामुळे धुळेकर नागरिकांना याचा नाहक त्रास होत असल्यामुळे आज राष्ट्रवादी काँग्रेसने धुळे महापालिकेच्या प्रवेशद्वारावर जोरदार निदर्शने करीत वाढीव घरपट्टीची होळी केली. औरंगाबाद आणि नाशिक महानगरपालिकेपेक्षा धुळे मनपाचा मालमत्ता कर हा अधिक आहे. जवळपास 17 ते 22 रुपये स्क्वेअर मीटरने मालमत्ता कर आकारला जातो आहे. इतका मालमत्ता कर आकारून देखील धुळेकरांना मूलभूत सुविधांपासून वंचित राहावं लागतंय. गेल्या अनेक वर्षांपासून धुळे शहरातील खड्डे, रस्ते, पाणी आणि इतर सुविधांचा अभाव शहरात जाणवतो. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने धुळेकर नागरिकांना आवाहन करण्यात आलं की कोणीही अवाजवी घरपट्टी भरू नये आणि धुळे मनपाने लवकरात लवकर मालमत्ता कर कमी करावा अशी मागणी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष रणजितराजे भोसले यांनी केली. धुळे महानगरपालिकेतील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी धुळे शहरातील घरपट्टी मालमत्ता कर जवळपास 5 ते 10 पटीने वाढण्याचा या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे. या निर्णयामुळे हजारो लाखोच्या संख्येने जे नागरिक धुळे शहरामध्ये राहत आहेत त्यांच्यावर आर्थिक बोजा पडणार आहे. आम्हाला अतिशय वाईट या ठिकाणी वाटतं की ज्या ठिकाणी 300 रुपये, 900 रुपये आणि 1,000 रुपये घरपट्टी येत होती, आज त्या ठिकाणी 10 पटीने म्हणजे 11,000 पासून ते 15,000 पर्यंतची घरपट्टी आणि मालमत्ता कर या ठिकाणी येतो आहे. आम्ही ज्यावेळेस या ठिकाणी कंपॅरिझन केलं की महानगरपालिका औरंगाबाद असेल, नाशिक असेल, याच्यापेक्षा धुळे महानगरपालिकेचा दर जास्त आहे. जवळपास 17 ते 22 रुपये स्क्वेअर मीटरने या ठिकाणी मालमत्ता कर आकारला जातो आहे. त्या पद्धतीने कुठल्याही चांगली सुख सुविधा, रस्ते, पाणी, गटार धुळे महानगरपालिका या ठिकाणी देत नाही. या निमित्ताने आम्ही धुळेकर जनतेला आवाहन करतो की यांनी कुठल्याही पद्धतीने हा मालमत्ता कर घरपट्टी भरू नये. आम्ही या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सर्वांनी आयुक्त साहेबांची भेट घेऊन या ठिकाणी ज्या काही वाढीव नोटिसा आल्या आहेत त्यांची आम्ही जाळ केला आणि मागणी केली आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने की धुळे शहरातील सरसकट वाढीव जे घरपट्टी आहे ती कमी करण्यात यावी आणि या निमित्ताने पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व नगरसेवकांना, काँग्रेस सेना बीजेपीच्या नगरसेवकांना आवाहन करतो की आपण महासभेमध्ये ठराव घ्यावा, मागणी करावी आणि वाढीव घरपट्टी आणि पाणीपट्टीचा दर असेल, मालमत्तेचा दर आहे तो आपण मागे घ्यावा हे आम्ही आवाहन करतोय. द कॉलम साठी किशोर पाटील, धुळे.